नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने येत्या 25 ते 28 मे दरम्यान ठक्कर डोम येथे ऑटो एक्सपो हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शन सोहळ्यास देश पातळीवरील विविध ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आज या प्रदर्शनाचे भूमिपूजन नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र नाना फड, त्याचबरोबर वरिष्ठ सल्लागार JP जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या भूमिपूजन सोहळ्यास बजरंग शर्मा, वरिष्ठ सल्लागार सुनील बुरड, भारत भारती संस्थेचे समन्वयक भरतभाई पटेल, त्याचबरोबर NDTA माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, अंबडचे विभागीय अध्यक्ष सुभाष जांगडा, त्याचबरोबर विविध पदाधिकारी उपस्थित होते. या भूमिपूजन सोहळ्याचा मान ज्या उद्देशाने हे ऑटो एक्सपो होणार आहे त्या उद्देशाला सफल करण्यासाठी 2 वाहन चालकांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या भूमिपूजनात हसरत शेख, महेंद्रसिंग राजपूत, सदाशिव पवार, दिनेश पाटील, नितीन कापडणे, गणेश नागरे तसेच जॉईंट सेक्रेटरी विशाल पाठक यांनी देखील सहभाग नोंदवला. सर्व मान्यवरांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर त्यांनी स्टॉलच्या बांधणीची पाहणी केली. तसेच भव्य दिव्य असा डोम उभारला जात असून त्याची देखील पाहणी केली. यावेळी अनेक मान्यवरांनी देणगी देखील जाहीर करून ऑटो एक्सपो यशस्वी करण्यासाठी सर्वच पदाधिकारी व NDTA सभासद प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. हे देखील मोठे देणगीदार आहे माझ्या बरोबर जे आहेत. काय सांगाल तुम्ही या ऑटो एक्सपो साठी जी काही देणगी दिली आहे, या एक्सपोची जी काही तयारी सुरू आहे त्याविषयी काय सांगाल? नमस्कार, मैं जयपाल बालमुकुंद शर्मा, एक्स प्रेसिडेंट NDTA. मैं सभी भाइयों से सबसे पहले तो अनुरोध करूंगा, हर नासिकर से अनुरोध करूंगा कि इस ऑटो एक्सपो के अंदर हिस्सा ले, सहभागी हों. मैं बताना चाहूंगा कि हम NDTA की तरफ से पूरे भारत में घूमे हैं. जो हमारा दिल्ली राजधानी है वहाँ हम गए तो सबसे बड़ा ट्रांसपोर्टर TCI आज हमारे भारत देश का है, ना कि भारत देश का, पूरे एशिया का सबसे बड़ा ट्रांसपोर्टर है. उनके मालिक धर्मपाल जी अग्रवाल जी से मैं मिला, मेरे हमारी टीम भी साथ में थी. तो उन्होंने जो हम हमारा जो मोटो है ड्राइवर के लिए, जो एक विश्रांति गृह बनाना, तो जब हमारी हमारा मिशन क्या है वो उन्होंने देखा सुना, तो हमारे को ये बोले कि भाई आप जो काम कर रहे हो वो हम तो नहीं कर सकते, आप बहुत बड़ा काम कर रहे हो और हमारी तरफ से जो सहयोग होगा, आप जो बोलेंगे वो सहयोग हम करने को तैयार हैं. उसके अलावा और बड़े बड़े ट्रांसपोर्ट जो भारत देश के सबसे जानी मानी हस्ती हैं, उसमें ओम लॉजिस्टिक है, अग्रवाल पैकरेंस मूवर्स, आप देखते होंगे TV पे आते हैं बड़े भैया, तो मतलब हम सबसे मिले और हमारे को बहुत अच्छा सहयोग सबकी तरफ से मिला है. और इस जो ड्राइवर भाइयों के लिए हम करने जा रहे हैं उसमें मैं 1,51,101 रुपया मेरी तरफ से ऑटो एक्सपो में मैं सहयोग करता हूं और आगे भी हमेशा इस NDTA के लिए पीछे भी करते आए हैं, आगे भी करते रहेंगे. ये हमारी यानी नासिक लेवल की संस्था नहीं है, हमारे पूरे भारत देश में हम इसके लिए कार्य करेंगे. एक नासिक में हमारा मॉडल तैयार करेंगे, उसके बाद में हम देश में आगे बढ़ेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय NDTA. नक्कीच, किती देणगीदार कसे पुढे येत आहेत, कारण ऑटो एक्सपोची जी काही चर्चा आहे ती संपूर्ण भारतात होते. मग भारतातून ज्या काही वेगवेगळ्या या संस्थेशी निगडीत मोठमोठ्या ज्या संस्था आहे भारतीय पातळीवरच्या, त्या देखील NDTA मदत करत आहे, कारण रोल ऑफ मॉडेल हे या नाशिकमधून संपूर्ण देशभरात जाणारे ड्रायव्हर लोकांसाठी जे काही त्यांचा रेस्ट रूम बनवण्याचं प्लॅनिंग आहे ते त्याची सुरुवात नाशिकमधून ते करणार आहे. नुकतंच नितीनजी गडकरी जे केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत त्यांनी या ऑटो एक्सपोच्या जे काही लोगोचं अनावरण आहे ते नुकतंच संपन्न केलं होतं.